नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच पाहत आहोत. यामध्ये आपण पहा पोलीस भरती 2021 व 2023 या वर्षामध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण घेत आहोत. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्साइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. दोघांचेही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा, म्हणजे PDF तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2021 मध्ये विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आपल्याला 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर पहा, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती. उत्तर जर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर INS अरिहंत जी आहे ही स्वदेशी म्हणजे काय तर आपल्याच भारतामध्ये बनवलेली, म्हणजे स्वतःच्या देशात बनवलेली आण्विक पाणबुडी आहे पहा भारतातील पहिली INS अरिहंत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, जगातील 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणून ओळखले जाणारे झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. पहा झुलता मनोरा जे काही 7 ते 8 आश्चर्य आहेत पहा आपल्या जगामध्ये, 8 आश्चर्य एकच पाठीमागं नवीन एका आश्चर्याची नोंदणी करण्यात आलेली आहे, तर त्यापैकी एक आहे पहा झुलता मनोरा. तर हा कोणत्या शहरामध्ये आहे, तर तो आहे पिसा हे शहर आहे आणि इटली हा देश आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर खालीलपैकी कोणत्या तारखांना अणुबॉम्ब टाकले होते. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, कारण 1945 दुसरं महायुद्ध जे सुरू झालं त्यामध्ये जपानमधील दोन महत्वाची शहरं होते, त्यामध्ये एक आहे पहा हिरोशिमा आणि दुसरं आहे नागासाकी. तर या दोनही शहरांवरती अणुबॉम्ब टाकले होते, म्हणजे ॲटम बॉम्ब टाकले होते, त्या तारखा कोणत्या आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 या दोन दिवशी, लक्षात ठेवा. तर हिरोशिमा हा जो हे जे शहर आहे हिरोशिमा, त्यावरती 6 ऑगस्ट या दिवशी टाकला होता आणि जे नागासाकी आहे त्यावरती 9 ऑगस्ट या दिवशी टाकलेला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोरोना या आजाराचा प्रथम प्रसार म्हणजे त्याला आउटब्रेक म्हटलं जातो, तर ते चीन देशात हुबेई प्रांतातील कोणत्या शहरात झाल्याचे दिसून आले होते. पहा कोविडवरती महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, त्यातीलच हा एक मित्रांनो इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर कोरोना या आजाराचा पहिला प्रसार म्हणजे सर्वात आधी प्रसार जो झाला तो चायना या देशातून झाला, पण त्या चायना या देशातून एक हुबेई प्रांत आहे आणि त्या प्रांतातील वुहान हे जे शहर आहे पहा वुहान, पर्याय क्रमांक 2, तर या शहरात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदीच अलीकडच्या काळात निर्माण करण्यात आला आहे किंवा निर्माण केला गेला आहे. म्हणजे या प्रश्नाचा उल्लेख काय करण्यात आलेला आहे की महाराष्ट्रातील 36व्या क्रमांकाचा जिल्हा कोणता किंवा महाराष्ट्रातील सर्वात नवीन असलेला जिल्हा आपल्याला सांगायचा आहे. पहा यावरती आपण मित्रांनो 4 वेळा हा प्रश्न घेतलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा जो जिल्हा आहे तो आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर पालघर हा सर्वात शेवटी तयार झालेला म्हणजे सर्वात नवीन असलेला जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाद्वारे विकसित केलेले आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे. पहा महत्वाचा प्रश्न आहे हा देखील, इंडियन डिफेन्स वरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाद्वारे एक विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे, त्याचं नाव आहे पहा आकाश. तर हे आकाश नावाचं क्षेपणास्त्र जे आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, तर हे जे आहे हे जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा यावरही आपल्याला महत्वाचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे असे प्रश्न देखील महत्वाचे असतात. प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकताच लागू केलेला RERA म्हणजे त्याला आपण रेरा म्हणतो हा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. पहा रेरा कायदा RERA हा जो कायदा आहे हा कशाशी संबंधित आहे.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन, तर बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहे पहा रेरा कायदा, पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक आठवा आहे, बलात्कार पीडित महिलांच्या आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे, कार्यान्वित म्हणजे काय तर कोणती योजना सुरू आहे सध्या, लक्षात ठेवायचंय। प्रश्न थोडासा समजावून घ्यायचा आहे, ज्या काही बलात्कारित पीडित महिला आहेत तर त्यांच्या आर्थिक मदतीसाठी एक योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, तर ती जी योजना आहे तिचं नाव आहे मनोधैर्य, पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मनोधैर्य योजना। प्रश्न क्रमांक नववा आहे, COVID-19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे। मित्रांनो यावरती म्हाडावरती एक प्रश्न विचारला होता पहा म्हाडामध्ये, तर त्या ठिकाणी प्रश्न असा विचारला होता की COVID-19 मुळे पतीचे निधन झालेली ज्या काही महिला आहेत तर त्या महिलांसाठी एक विशेष अभियान राबवण्यात आलेलं आहे, त्या अभियानाचं नाव काय आहे, तर त्या अभियानाचं नाव आहे मिशन वात्सल्य, आणि हे जे आहे मित्रांनो हे महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक दहावा आहे, सौदी अरेबियाच्या राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी खालील पैकी कोण आहेत, कशामध्ये सौदी अरेबियाच्या राजदूत पदावरती काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण आहेत। प्रश्न क्रमांक अकरा आहे, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली होती किंवा त्याला कोणती नावे दिलेली होती। मित्रांनो यावरती आपल्याला आतापर्यंत चार वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, म्हणजेच हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट आहे, कोणी आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून घेऊन त्यांना कोणती नावं दिली होती, तर त्यांना पहा शहीद आणि स्वराज्य अशी नावं दिलेली होते। शहीद हे जे नाव आहे हे अंदमानला देण्यात आलेलं होतं आणि स्वराज्य हे जे आहे हे निकोबारला देण्यात आलेलं नाव होतं, पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्र पोलिसाचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवण्यात आलेला आहे। मित्रांनो यावरती पहा आपल्याला SRPF भरतीसाठी प्रश्न विचारण्यात आला होता आणि जे काही आपलं पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन यावरही आधारित काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात त्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। महाराष्ट्र पोलीस दलाचं असं कोणतं दल आहे की जे नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे, तर ते आहे पहा दल पर्याय क्रमांक तीन C60 हे जे दल आहे हे बनवण्यात आलेलं आहे नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी, पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 13 आहे, COVID-19 ची लस निर्माण करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याचं मुख्यालय कोणत्या शहरात स्थित आहे, यावरती प्रश्न महत्वाचा आहे पहा। COVID-19 वर कोणत्या कंपनीने लस तयार केली होती, तर सिरम या नावाची कंपनी आहे, तर या इन्स्टिट्यूटने लस तयार केली होती आणि त्याच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे, तर हे आहे पुणे या शहरामध्ये, पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणजेच CDS त्यांनाच काय म्हणतो पहा CDSला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे खालील पैकी कोण होते। मित्रांनो CDS वर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा CDS म्हणजे काय तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच काय तर CDS, तर CDS पहिले कोण होते, तर ते होते पहा बिपिन रावत, पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। बिपिन रावत हे पहिले संरक्षण दल प्रमुख होते, त्यांनाच CDS असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते, पहा मिनी संविधान किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून कोणत्या घटना दुरुस्तीला ओळखलं जातं, तर ती घटना दुरुस्ती आहे पहा 42वी घटना दुरुस्ती, त्याच घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं या नावानं ओळखलं जातं, पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16 आहे, इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी V.K. राजवाडे यांनी कोणत्या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली आहे, पहा जे राजवाडे आहेत राजवाडे यांनी कोणत्या वर्षी भारत म्हणजे आपल्या पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ जे आहे ते स्थापन केलेलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होईल 7 जुलै 1910, पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर मित्रांनो यावरती आपल्याला प्रश्न म्हाडा भरतीमध्ये अशा पद्धतीने विचारला होता की भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली आहे, तर ती केलेली आहे पहा V.K. राजवाडे यांनी, आणि ही संस्था काय करते तर इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी मदत करते, पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल 7 जुलै 1910।
प्रश्न क्रमांक 17 आहे, निष्ठावान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पहा निष्ठावान या शब्दाला विरुद्धार्थी शब्द। आणि मित्रांनो आपल्याला असेच जर 200 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द पाहिजे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही देखील व्हिडिओ पाहून घ्या। सोबतच समानार्थी शब्द जे आहेत, 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द घेतलेले आहेत त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। तर निष्ठावान या शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्द होतो पहा निष्ठाहीन। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 18 आहे, नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे शरीरातील कोणत्या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होतो? म्हणजेच एक प्रकारे काय म्हणू शकतो की कोणतं जीवनसत्व आहे की त्याचा नाश व्हायला सुरू होतो, कशामुळे? तर जास्त दारू पिल्याने। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर जीवनसत्व ब म्हणजेच काय तर विटॅमिन बी हे जे आहे हे महत्त्वाचं असतं आणि त्या शरीराचा अभाव कधी जाणवतो? ज्या वेळेस नियमित मद्यपान केलं जातं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 19 आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ याचं जे मुख्यालय आहे ते आहे मित्रांनो नांदेड या शहरामध्ये। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 20 आहे, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे, या गीताचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि दोन्ही वेळा प्रश्न थोडासा वेगवेगळा करून विचारण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचं आपल्या राज्यगीत आहे। पण या राज्यगीताचे लेखक कोण आहेत? तर लक्षात ठेवायचे राजा कवी राजा बडे हे जे आहेत हे त्या गीताचे लेखक आहेत। ऑप्शन क्रमांक 1 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 21 आहे, अडली गाय फटके खाय या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो? मित्रांनो आपल्याला अशाच जर महत्वाच्या 200 म्हणी जर पाहिजे असतील त्यांचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्या। तर पहा अडली गाय फटके खाय ही जी म्हण आहे याचा अर्थ काय होतो? तर संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागतो ही त्याची अर्थ होईल। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 22 आहे, ज्याच्या हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? पहा काय दिलं या ठिकाणी, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा व्यक्ती त्याला काय म्हटलं जातं? तर त्या व्यक्तीला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 2 अजान बाहू। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2021 विचारण्यात आला होता, 2018 विचारण्यात आलेला आहे, 2023 सुद्धा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 23 आहे, सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे? पहा एखादं काम जर सांगितलं आणि ते काम सोडून दुसऱ्या कोणतीही वायफळ बडबड करत बसणं तर या म्हणीचा अर्थ काय होतो? तर या म्हणीचा अर्थ होतो पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 1 तर ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कुठे या म्हणीचा अर्थ होतो। म्हणजे ही जी म्हण आहे तर काय होतं त्याचा अर्थ? सांगितलेलं काम सोडून बाकीच्या चौकशा करत बसणे। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 24 आहे, मानेवर गळू आणि पायाला जळू या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे आपण 200 पेक्षा जास्त म्हणी आणि त्यांचे अर्थ एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर मानेवर गळू आणि पायाला जळू ही जी म्हण आहे याचा अर्थ होतो पहा अशक्य तेथे मदत न करता भलतीकडे मदत करणे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 25 आहे, राखणदार दारात आणि चोर शिरला घरात या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो? मित्रांनो हा प्रश्न देखील महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, कारण हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये विचारण्यात आला होता, तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि पोलीस भरती 21 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता। राखणदार दारात आणि चोर शिरला घरात तर ही जी म्हण आहे याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो पहा पर्याय क्रमांक 2 तर निष्काळजीपणाने काम करणे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न, या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच पहा नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम देखील आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डेली प्रश्नसंच देखील मिळत राहतील। आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।